नमस्कार मित्रांनो, थंडीच्या दिवसांमध्ये अनेक जणांना खोकल्याचा त्रास होतो. काही जणांना छातीमध्ये कफ होतो, त्यामुळे खोकला येतो. तर काही जणांचा कफ छातीमध्ये सुकतो, त्यामुळे सुद्धा खोकला हा येत असतो. वारंवार खोकला काही जणांना येतो, रात्रीचा खोकला अधिक प्रमाणामध्ये काही जणांना येतो. औषधं वेगवेगळी घेतली जातात, कफ सिरप घेतले जातात, तरी पण खोकला काही वेळा कमी होत नाही. तर अशावेळी खोकला कमी करण्यासाठी काही महत्त्वाच्या अशा हेल्थ टिप्स मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. डाएटमध्ये काय बदल करायला हवा, काही सोपा उपाय घरगुती स्वरूपामध्ये आपण काय करू शकतो, या सगळ्या गोष्टींबद्दल माहिती मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. पुढे जाण्याआधी मित्रांनो, तुम्ही आयुर्वेद शास्त्र ह्या आमच्या चॅनलला नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, नोटिफिकेशनचं बेल आयकन दाबून ठेवा. आयुर्वेद शास्त्र आणि आरोग्य याबद्दल वरचेवर माहिती आपल्याला मिळत राहील. तर बघा मित्रांनो, खोकला याला आयुर्वेद शास्त्रामध्ये कास असं म्हटलं जातं. कास असं त्याचं आम्ही निदान करतो. वातामुळे, पित्तामुळे, कफामुळे अशा स्वरूपामध्ये त्याच्यामध्ये आम्ही भेद पण करतो. बघा कसं होतं की काही वेळा आपल्याला इन्फेक्शन होतं. इन्फेक्शन झालं की आपल्याला कफ छातीमध्ये तयार होतो आणि कफ झाला किंवा घशाला सूज आले की मग आपल्याला खोकला यायला लागतो. तर अशावेळी आयुर्वेदामध्ये दोन पद्धतीने आम्ही खोकल्याकडे बघतो. एकतर कफामुळे येणारा खोकला किंवा वातामुळे होणारा खोकला. आता ज्यावेळी तो खोकला कफामुळे असतो त्यावेळी तुम्हाला खोकल्यानंतर कफ हा लगेच येतो. म्हणजे खोकल्यानंतर कफ आणण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागत नाही. चटकन खोकला की तुम्हाला तोंडामध्ये कफ येतो. आता हा कफ वेगवेगळ्या स्वरूपामध्ये असू शकतो. काहींना सफेद कफ येतो, काहींना पिवळसर कफ येतो, काहींना पातळ कफ येतो, काहींना घट्ट कफ येतो, काहींना चिकट कफ येतो, काहींना बुळबुळीत कफ येतो. तर अशा वेगवेगळ्या स्वरूपामध्ये कफामुळे येणारा खोकला जो आहे तो होतो. आणि कफाने खोकला येतो तो साधारणपणे तळलेले पदार्थ खाल्लात किंवा जेवल्यावर लगेच खोकला जो आहे तो अधिक प्रमाणामध्ये चाळवतो. आणि ज्यावेळी खोकला हा वातामुळे होतो, वातामुळे जेव्हा खोकला होतो तो खोकला हा कोरडा खोकला असतो. आता होतं काय, मगाशी मी म्हणालो ना की आपल्याला काही इन्फेक्शन होतं किंवा ब्रॉन्कायटिस होतं आणि मग अशावेळी आपण कफ कमी करणारी औषधं घेतो. पण काही वेळा असं होतं की हा कफ अधिकच प्रमाणामध्ये कमी होतो आणि कफ सुकतो छातीमध्ये आणि मग त्यामुळे आपल्या शरीरामध्ये वात वाढायला लागतो आणि वात वाढल्यामुळे मग खोकला भयंकर प्रमाणामध्ये यायला लागतो. जेव्हा सुका खोकला किंवा कोरडा खोकला हा झालेला असतो किंवा कफ सुकलेला असतो त्यावेळी रुग्णाला खोकल्याची उबळ ही जोरजोरात येते, जो जोरात खोकावं लागतं. आणि विशेष करून रात्री झोपल्यावर खोकला चालू होतो किंवा रात्री तुम्हाला झोपेतून जाग येते आणि उठून खोकायला लागतं. छातीमध्ये, पाठीमध्ये दुखायला लागतं, डोकं दुखायला लागतं आणि अस्वस्थ पण वाटतं आणि खोकून खोकून थोडासाच कफ बाहेर पडतो. आणि हा जो खोकला असतो त्याला वाताचा खोकला आपण म्हणतो. तर अशा दोन पद्धतीने कफामुळे येणारा खोकला आणि वातामुळे येणारा खोकला अशा दोन पद्धतीने तुम्हाला खोकला जो आहे तो येत असतो. आता काही हेल्थ टिप्स आपण बघूया. बघा आता मुळात थंड वातावरण आहे. थंड वातावरण असल्यामुळे शरीरामध्ये बलवृद्धी असते, अग्नी चांगला असतो आणि कफ पण थोडा थोडा आपल्या शरीरामध्ये नॅचरली वाढत असतो. अशावेळी होतं काय, थंड वातावरणामुळे कफ पण वाढत असतो एका बाजूने आपल्या शरीरात आणि कोरडेपणामुळे वायू पण आपल्या शरीरामध्ये वाढत असतो. आता थंडीचे दिवस आहेत त्याच्यामुळे अनेकजणं काही ना काही ट्रिपवर जातात, बाहेर फिरायला जातात. खाण्यापिण्यामध्ये तर कसं आहे की चटकदार काही लोकं खात असतात, थंड काही खात असतात आणि प्रवास होतो. तर या कारणामुळे थंड हवा लागून मग आपल्याला खोकल्याचा त्रास जो आहे तो चालू व्हायला लागतो. तर अशावेळी तुम्हाला काही गोष्टी ह्या लक्षात घेणं फार आवश्यक आहे. पहिली गोष्ट म्हणजे जर तुम्हाला कफ आणि वातामुळे जर खोकला झालेला असेल तर प्रामुख्याने तुम्ही थंड पदार्थ जे आहेत ते खाणं पिणं टाळायला हवं. फ्रीजचे पदार्थ जे आहेत, फ्रीजमध्ये ठेवलेले पदार्थ जे आहेत ते तुम्हाला जर खोकला जास्त प्रमाणामध्ये असेल तर टाळायला हवेत. दुधाचे पदार्थ मित्रांनो तुम्हाला टाळायला हवेत. बघा, दूध आहे, दही आहे, याने खोकला जो आहे तो वाढू शकतो. तर ह्या गोष्टी आपण लक्षात घ्या की जर तुम्हाला भरपूर खोकला येतो आहे आणि जर तुम्ही दूध भरपूर खात आहात, पित आहात, तर खोकला तुमचा कफ जो आहे शरीरामधला तो वाढू शकतो. तसंच दुधापासून बनवलेले काही गोड पदार्थ असतात बघा, जसं की श्रीखंड आहे, बासुंदी आहे, खीर आहे, असे पदार्थ जर तुम्ही सारखे खात असाल तर तुम्हाला त्रास जो आहे तो होऊ शकतो. त्याचप्रमाणे कोशिंबीर, दही टाकून जर काही जणं कोशिंबीर घेतात बघा, कफ झालेला आहे आणि खोकला आहे, तर अशावेळी दही, कोशिंबीर ह्या गोष्टी थोड्याशा
अवॉइड करणं हे आवश्यक आहे. तसंच काही जणं सफरचंद, केळी, फ्रूट्स पण खात असतात. कफ झालेला असतो आणि थंड फळंसुद्धा खाण्यामध्ये येत असतात, त्यामुळेसुद्धा त्यांचा खोकला जो आहे तो औषध घेऊनसुद्धा मग कमी होत नाही. तर ह्या गोष्टी मित्रांनो आपल्याला लक्षात घ्यायला हव्यात की थंड पदार्थ जे आहेत ते तुम्हाला अवॉइड करायला हवे. दुसरी एक गोष्ट मी सांगेन की अनेक जणांना खोकला असतो, कमी होत नाही, किंवा मध्ये मध्ये दिवसभरामध्ये 3-4 वेळा असा खोकल्यासारखा येत राहतो. पण काही लोक थंडीमध्ये सकाळी उठून, लवकर उठून मॉर्निंग वॉक करतात. सकाळी अर्धा तास, एक तास मॉर्निंग वॉक करत असतात, खोकला येत असतो. पण आता कसं आहे की थंड हवा लागत असते, सकाळी वारा सुटलेला असतो आणि ह्या थंड हव्यामुळे सुद्धा त्यांना त्रास जो आहे तो खोकल्याचा होतो. त्यामुळे तुम्हाला खोकला अधिक प्रमाणामध्ये येत असेल तर सकाळी लवकर तुम्ही जर व्यायामाला मॉर्निंग वॉकला जर जात असाल तर ते काही दिवस बंद करून थोडंसं उशिरा जा. ऊन जेव्हा पडेल त्यावेळी तुम्ही मॉर्निंग वॉक करायला जा, जेणेकरून तुमचा खोकल्याचा त्रास जो आहे तो कमी राहू शकेल. तसंच काही जणं बघा, थंडी पडलेली आहे तरी पण ए सी लावतायत, फॅन जोरात असतो, 4-5 फॅन रात्रीचा ठेवलेला असतो. तर असा फॅन जर तुम्ही फास्ट ठेवलेला असेल, फॅन खाली डायरेक्ट झोपलेला असाल, तर तुमचा खोकला जो आहे तो मित्रांनो कमी होणार नाही आहे. तुम्हाला फॅन थोडासा 1-2 या प्रमाणामध्ये ठेवायला हवं. उबदार तुम्हाला अंथरूण पांघरून घ्यायला हवं, जेणेकरून थंडीपासून तुमचा बचाव होईल. तर मित्रांनो ह्या गोष्टी आपण लक्षात घ्यायला हव्यात. थंड वस्तू ज्या आहेत त्या टाळायला हव्यात. पचायला जड असलेले पदार्थ, तळलेले पदार्थ जे आहेत ते तुम्हाला टाळायला हवेत. डेअरी प्रॉडक्ट्स जे आहेत ते तुम्हाला कमी घ्यायला हवेत, जेणेकरून तुमचा खोकला जो आहे तो लवकरात लवकर कमी होईल. आता एक तुम्हाला मी एक सोपा उपाय सांगतो बघा. हा उपाय तुम्हाला वाताच्या आणि कफाच्या दोन्ही प्रकारच्या खोकल्यामध्ये उपयोगी पडू शकतो. काय करायचं, ज्येष्ठमध पावडर, ज्याला हिंदीमध्ये मुलेठी असं म्हणतात, तर ज्येष्ठमध पावडर घ्यायची 1/4 चमचा आणि त्याच्यामध्ये 1/4 चमचा त्रिकटू चूर्ण टाकायचं. त्रिकटू चूर्ण म्हणजे पावडर, त्रिकटूची पावडर. मार्केटमध्ये त्रिकटू चूर्ण मिळतं. त्रिकटू म्हणजे काय, सुंठ, काळी मिरी आणि पिंपळी ह्या तिघांच्या मिश्रणाला त्रिकटू असं म्हणतात. कटू म्हणजे काय, तिखट. आयुर्वेदशास्त्रामध्ये कटू या शब्दाचा अर्थ आहे तिखट. आणि 3 तिखट पदार्थ एकत्र केले म्हणून त्याला त्रिकटू म्हणतात. ठीक आहे, तर हे सुंठ, मिरी, पिंपळी असं मिक्स केलेली पावडर मार्केटमध्ये मिळते, तुम्ही घरीसुद्धा करू शकता. आणि ही सुंठ, मिरी, पिंपळी असलेली त्रिकटू चूर्ण जे आहे ते ज्येष्ठमध चूर्णामध्ये तुम्हाला मिक्स करायचं, म्हणजे 1/4 चमचा ज्येष्ठमध चूर्ण आणि 1/4 चमचा त्रिकटू चूर्ण, असं हे दोन्ही मिक्स करून मधासोबत तुम्हाला घ्यायचं आहे. सकाळी, दुपारी, रात्री 3 टाईम 1-5 दिवस तुम्हाला, तुम्ही जर हे औषध घेतलात तर त्यामुळे कफाने होणारा खोकला, बघा मी काय म्हणतो आहे मित्रांनो, कफ तुम्हाला झालेला आहे, खोकल्यानंतर कफ पडतो आहे, अशा स्वरूपामध्ये जर कफ असेल तर तो खोकला जो आहे तो तुमचा कमी होऊ शकतो. आता मित्रांनो हाच खोकला जर वातामुळे तुम्हाला येत असेल, कोरडा खोकला येत असेल, तर काय करायचं सांगतो. आता हेच कॉम्बिनेशन आपल्याला घ्यायचं आहे, ज्येष्ठमध चूर्ण घ्यायचं आहे आणि त्रिकटू चूर्ण घ्यायचं आहे. पण काही गोष्टी याच्यामध्ये मी तुम्हाला ॲड करायला सांगेन. आता ज्येष्ठमध चूर्ण जे आहे ते तुम्ही थोडंसं 1/4 चमच्यापेक्षा जास्त पण घेऊ शकता. आणि जे त्रिकटू चूर्ण आहे, सुंठ, मिरी, पिंपळी याची जी पावडर आहे, त्रिकटू चूर्ण आहे, ते तुम्हाला थोडंसं कमी घ्यायचं आहे, 1/4 चमच्यापेक्षा पण कमी. 200 मिलीग्रॅम इतक्या प्रमाणामध्ये तुम्ही त्रिकटू चूर्ण जे आहे ते घेऊ शकता. ज्येष्ठमध चूर्ण 1/4 चमच्यापेक्षा थोडंसं जास्त आणि 1/4 चमच्यापेक्षा कमी त्रिकटू चूर्ण. आणि यामध्ये तुम्ही 1-3 चमचे सैंधव मीठ, ॲड करा. थोडंसं खारट करा, कारण वाताला कसं लवण रस जो आहे तो वात शामक सांगितलेला आहे. त्यामुळे थोडंसं सैंधव मीठ यामध्ये ॲड करा, थोडंसं मध ॲड करा. आणि गुळ आहे बघा, तर गुळाची पावडर करून किंवा थोडासा गुळ घ्यायचा, 1/1/4 चमचा, आणि तो गुळ त्या मिश्रणामध्ये मिक्स करा. आणि एक चाटण स्वरूपामध्ये एक मिश्रण तयार होईल, ज्येष्ठमध पावडर, त्रिकटू चूर्ण, मध, सैंधव आणि गुळ, अशा स्वरूपामध्ये एक चाटण स्वरूपामध्ये एक मिश्रण तयार होईल. आणि हे थोडंसं तुम्ही थोडंसं हलकंसं गरम करू शकता. मध कसं आहे, जास्त गरम करायचा नसतो, पण जरासा गरम करा आणि हे चाटून तुम्ही खाऊ शकता. सकाळी, दुपारी, संध्याकाळी, रात्री असं 4 वेळा तुम्ही हे मिश्रण जे आहे ते चाटून खाऊ शकता. 1-7 दिवस तुम्ही हा जो प्रयोग आहे तो करू शकता. याने कोरडा खोकला जर तुम्हाला होत असेल तर त्यामध्ये निश्चितपणे चांगला फायदा जो आहे तो मित्रांनो होऊ शकतो. आणखी एक तुम्हाला हेल्थ टिप देईन मित्रांनो, जर तुम्हाला खोकला बरेच दिवसापासून असेल किंवा 15-20 दिवसापासून तुम्हाला खोकला जर असेल तर वेगवेगळ्या स्वरूपात सूप तुम्हाला उपयोगी पडू शकतील. म्हणजे व्हेजिटेबल सूप जे आपण बनवतो, भाज्यांची जी काही सूप बनवतो
ते सूप करून तुम्ही घेऊ शकता. तसंच जे नॉन व्हेजिटेरियन आहेत, जे नॉनव्हेज खात आहेत, त्यांनी चिकन सूप किंवा जर मटण सूप घेतलं आणि थोडेसे पीसेस घेतले चिकन किंवा मटणचे, तर ते सुद्धा तुम्हाला उपयोगी पडू शकतात. कारण कसं आहे की चिकन मटण हे सुद्धा उष्ण आहे आणि वातशामक आहे आणि बृहण करणारं पण आहे. कसं होतं की खोकून खोकून जे आपले धातू असतात ना, ते क्षीण होतात, तर अशावेळी त्या ठिकाणी बृहण करणं, त्याला बल देणं, शक्ती देणं हे सुद्धा आवश्यक असतं. तर अशावेळी तुम्ही एक दिवस आड करून असं अशा स्वरूपामध्ये जर चिकन सूप, मटण सूप जर सकाळ संध्याकाळ जर घेतलात, तर निश्चितपणे तुम्हाला खोकल्यामध्ये फायदा होऊ शकतो. तसंच काही भाज्या पण तुम्हाला सांगेन मित्रांनो आहारामध्ये तुम्हाला ठेवायला. मुळ्याची भाजी जी आहे ती तुम्हाला खोकल्यामध्ये उपयोगी पडू शकते. तसंच मेथीची भाजी आहे ती तुम्हाला खोकल्यामध्ये उपयोगी पडू शकते. कारल्याची भाजी आहे बघा, जर कफ झाला असेल तुमच्या छातीमध्ये अधिक प्रमाणामध्ये, तर कारल्याची भाजी जी आहे ती तुम्हाला उपयोगी पडू शकते. बाजरीची भाकरी आहे, नाचणीची भाकरी आहे, ह्याच्यामध्ये थोडंसं तुम्ही एरंड तेल टाकून पण घेऊ शकता. खोकला जास्त असेल तर जास्त नाही टाकायचं, थोडंसं एक पाव चमचा एरंड तेल भाकरीचं पीठ मळताना तुम्ही टाकून ती भाकरी बनवू शकता आणि ते सेवन करू शकता. अशा पद्धतीने तुम्ही डाएट जर घेतलात तर निश्चितपणे तुम्हाला चांगला फायदा होईल. कफ जर तुम्हाला जास्त झालेला असेल, छातीमध्ये कफ भरपूर झालेला आहे, तर अशावेळी तुम्हाला लंघन करणं, उपवास करणं हे सुद्धा आवश्यक आहे. एक 2-3 दिवस तुम्हाला रात्रीचं जेवण जे आहे ते अवॉइड करायचं आहे. आता वात जास्त असेल तर तुम्ही लंघन करू नका, पण कफ जास्त असेल, बरोबर आहे, छातीमध्ये कफ जमलेला आहे, सारखा कफ येतो आहे, अशावेळी तुम्ही उपवाससुद्धा करू शकता. उपवास 1-2-3 दिवस काय करायचं, फक्त रात्रीचं 1-2-3 वाट्या मुगाची डाळ पिऊन राहायचं किंवा बाजरीची भाकरी आणि थोडीशी भाजी एवढंच खायचं, बाकी काय खायचं नाही. अशा स्वरूपात तुम्ही उपवाससुद्धा करू शकता. तसंच मित्रांनो, तुम्हाला कोरडा खोकला असेल किंवा कफाचा खोकला असेल, या दोन्ही प्रकारच्या खोकल्यामध्ये तुम्हाला धनेजिऱ्याचं पाणीसुद्धा उपयोगी पडेल. धनेजिऱ्याचं पाणी काय करतं, आपल्या शरीराची शुद्धी करतं. त्यामुळे 1 लिटर पाणी घ्या, त्याच्यामध्ये 1 चमचा धने ठेचून टाका आणि 1/2 चमचा जिरं ठेचून टाका आणि हे पाण्याला थोडीशी उकळी आणा आणि त्यानंतर हे पाणी जे आहे ते गाळून घ्या आणि मग थोडीशी खडीसाखर टाकून तुम्ही हे पाणी जे आहे ते 1 लिटरभर पाणी जे आहे ते थोडं थोडं गरम गरम पाणी जे आहे ते पिऊ शकता, जेणेकरून तुम्हाला खोकल्यामध्ये निश्चितपणे चांगला फायदा जो आहे तो होऊ शकतो. तसंच मित्रांनो, हे सगळे उपाय करून पण तुमचा जर खोकला कमी होत नसेल तर तुम्ही नक्कीच जवळ आयुर्वेदिक वैद्यांना भेटायला हवं. बरीचशी औषधं आयुर्वेदामध्ये आहेत जी देता येतात आणि ज्याने खोकला 3-5 दिवसामध्ये आटोक्यामध्ये आणता येतो, तर नक्कीच तुम्ही जवळ आयुर्वेदिक वैद्यांनासुद्धा भेटू शकता. हे जे काही उपाय मी तुम्हाला सांगतो आहे हे ट्रीटमेंटचं अल्टरनेटिव्ह नाही आहे, तुम्हाला तुमच्या डॉक्टरांना भेटायला हवं, चेकअपसुद्धा करायला हवा. कारण खोकल्याची वेगवेगळी कारणं असू शकतात, कोविड पण आता थोडा चालू झालेला आहे, त्यामुळे चेकअपसुद्धा मित्रांनो करून घ्या आणि त्यासोबत ह्या ज्या काही टिप्स मी तुम्हाला सांगितल्या त्या फॉलो करा, जेणेकरून मित्रांनो आपला खोकला जो आहे तो लवकरात लवकर बरा होईल. मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला खाली कमेंट बॉक्समध्ये टाईप करून आम्हाला नक्की कळवा. तुम्हाला काही प्रश्न असतील, काही शंका असतील तर विचारू शकता. सोमवार ते शुक्रवार रात्री 10:45 मित्रांनो आम्ही लाईव्ह सेशनसुद्धा घेतो, तर हे सेशन जर तुम्हाला अटेंड करायचे असेल तर एक खाली व्हॉट्सअपचा ग्रुप दिलेला आहे, त्यावर तुम्ही जॉईनसुद्धा होऊ शकता, म्हणजे तुम्हाला लिंक्स मिळतील आणि जे आधीचे सेशन झालेले आहेत तेसुद्धा तुम्हाला मिळू शकतात. तर मित्रांनो, आता आपण इथेच थांबूया, पुढच्या वेळी एखादा नवीन विषय घेऊन आपल्यासमोर येईन. तोपर्यंत धन्यवाद.